मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्यांचा आवाज येत नाही, जरा जोरात आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. बहिर्जी नाईक यांचा. बहिर्जी नाईक यांचा. आज खूप ऐतिहासिक कार्यक्रम आज बालूरगडावरती आयोजित केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातील 18 पगड जातीतील 12 बलुतेदारातील नेतृत्व गुण ओळखून त्यांना त्यांच्या सैन्यामध्ये दाखल करून त्यांच्या नेतृत्व गुणाला वाव देण्याचं फार मोठं काम केलं. आणि त्यांच्या या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कामामध्ये स्वतःच्या जीवाची बाजी लावून अनेक योद्ध्यांनी फार मोठं काम केलं. आणि त्याचाच एक भाग म्हणून गुप्तहेर खात्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी दिली असे बहिर्जी नाईक यांचं या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये फार मोठं योगदान आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत की बाणूरगड तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे हे बाणलिंगाचं मंदिर आहे. आणि बाणलिंगाच्या मंदिराच्या बरोबर समोर कमानीतून बाहेर आल्यानंतर बहिर्जी नाईक यांची समाधी आहे. जेव्हा या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि तेव्हा या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीतल्या सर्व लोकांना न्याय देण्याची भूमिका त्यांची राहिली. आणि त्याचाच भाग म्हणून सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव जे शिरवळच्या जवळ आहे नायगाव त्या स्मारकासाठी सुद्धा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भरघोस निधी मंजूर करून दिला. नळवीर राजा उमाजी नाईक यांचं जन्मगाव भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथं उचित स्मारक खोण्यासाठी 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचं काम खूप जोरदार तिथं चालू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं सोलापूर विद्यापीठाला एक खूप ऐतिहासिक निर्णय घेऊन अहिल्यादेवींचं नाव
सोलापूरच्या विद्यापीठाला दिलं आमची अनेक वर्षापासूनची मागणी होती, परंतु देवेंद्र साहेबांनी ते काम केलं। नुसतं त्याच्यावरती थांबले नाहीत, अहिल्यादेवींची जयंती सरकारच्या माध्यमातून सरकार दरबारी चालू करण्याची परंपरा माननीय साहेबांनी केली। उमाजी नायकांची जयंती सरकारनं करावी असे अनेक वर्षापासूनची मागणी होती, आणि नरवीर राजा उमाजी नायकांची जयंती सुद्धा आज सरकारच्या माध्यमातून प्रत्येक कार्यालयामध्ये करण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलं। त्यांच्या मनामध्ये सहल होती, बोलून दाखवलं की या राज्यातले जे उपेक्षित महापुरुष आहेत त्यांची उचित स्मारक झाली पाहिजेत, आणि त्याचाच एक भाग म्हणून आज माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून आज बानूरगडावरती 3.5 कोटी रुपये रकमेचं हे उचित स्मारक होत आहे। ही सर्व संकल्पना माननीय साहेबांची आहे, आणि म्हणून मी आज साहेबांचं या कार्यक्रमामध्ये जोरदार टाळ्या वाजवून आपण साहेबांचं स्वागत करूया। साहेब या कार्यक्रमासाठी माननीय सदाभाऊ खोत, माननीय आमदार सुधीर दादा, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा प्राजक्तताई कोरे, उपाध्यक्ष माननीय शिवाजीराव डोंगरे, सभापती माननीय जगन्नाथराव माळी, दुसरे आपले समाज कल्याणचे सभापती माननीय प्रमोदजी सेंडगे, पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, माननीय भूमिकाताई बिरगळ, माजी उपमहापौर माननीय धीरज सूर्यवंशी, जिल्हा परिषदचे सदस्य अरुण बालटे, दुसरे सदस्य माननीय मोहनभाऊ रणदिवे, जिल्हा परिषदचे सदस्य ब्रह्मानंद पडळकर, माननीय रुपेश पाटील, तानाजी यमगर, असे सर्व मान्यवर मंडळी, सुहास पाटील, रामोशी समाजाचे सर्व युवा मित्र पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आणि सगळ्यांचं आज कोविडची परिस्थिती असल्यामुळं आणि तुमच्या सूचना असल्यामुळं मोजक्या कार्यकर्त्यामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। मित्रांनो, भैरजी नाईक हे या स्वराज्यातला एक प्रमुख हिरा आहे। स्वराज्याच्या निर्मितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना विरोधकाच्या गोटामध्ये जाऊन, म्हणजे दिल्लीचा बादशाह असेल, विजापूरचा आदिलशाह असेल, यांच्या दरबारामध्ये जायचं, तिथली इत्यंभूत माहिती घ्यायची, आणि तेव्हा कुठल्याही सुविधा नसताना, कुठल्याही सोयी नसताना, जाण्याचं येण्याचं कुठलंही व्यवस्थित साधन नसताना प्रत्येक ठिकाणी जायचं, शत्रूच्या गोटामध्ये जायचं, तिथली माहिती घ्यायची आणि अचूक माहिती शिवाजी महाराजांच्या पर्यंत पोहोचवायची। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाच्या वाट्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजवायचं काम ज्या भैरजी नायकांनी केलं, त्यांचं हे समाधीस्थ उपेक्षित होतं, इथं काही नाही, इथं कुठला विकास नाही। आणि म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदारांना सगळ्या सूचना दिल्या, साहेबांनी खासदारांना सूचना दिल्या, आणि त्यांच्या माध्यमातून हे खूप चांगलं किल्ला टाईप साहेब हे सगळं डिझाईन केलेलं आहे, आणि याचं खूप चांगलं स्मारक इथं होत आहे। भैरजी नायकांचा जन्म रामोशी समाजामध्ये झाला। रामोशी समाज या महाराष्ट्रातला उपेक्षित, वंचित, पीडित, प्रताडित समाज आहे, अपमानित समाज आहे, की प्रत्येक वेळा प्रस्थापितांनी यायचं आणि या समाजाची ढाल करायचं, या समाजाची तलवार करायचं, आणि यांना मारामाऱ्या करा लावायचं, पोलीस स्टेशन मध्ये जाऊ द्यायचं, आणि आपली पोरं आमदार, आपली पोरं खासदार कशी होतील अशा पद्धतीची रचना करायची। तर मला तुम्हा सगळ्यांना, बहुजन समाजातल्या तरुण पोरांना, गरीब मराठा असेल, सर्व हटके समाज असतील, तुम्हा सगळ्यांना माझी हात जोडून विनंती करायची आहे की आज आपल्याला कुठंतरी जागा होण्याची वेळ आलेली आहे। आज इथल्या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांनी या गोरगरीब लोकांना सुविधापासून वंचित ठेवलं, या लोकांच्या पर्यंत, गावापर्यंत, वस्तीपर्यंत विकास जाऊ दिला नाही, नुसतं समाजाला वंचित ठेवलं नाही तर आपल्या महापुरुषांना सुद्धा वंचित ठेवलं। या महापुरुषांच्या प्रती यांच्या श्रद्धा नाहीत, आज का गडबड करायला लागलेत लोक की बानूरगडावरती विकास झाला पाहिजे, बानूरगडावरती काय तर झालं पाहिजे। अरे आतापर्यंत तुम्ही काय झोपला होता का? जोपर्यंत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जोपर्यंत काम हातात मध्ये घेत नव्हते तोपर्यंत का इथं बाणेश्वर मंदिर नव्हतं का? इथं बानूगड नव्हतं का? इथं भैरजी नायकांची समाधी नव्हती का? सगळं होतं,
परंतु बहिर्जी नायकांना दाबून ठेवायचं. बहिर्जी नायकांना जर बाहेर काढलं तर या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या उपेक्षा उपेक्षित लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना जागृत होतील. त्यांचं व्यक्तिमत्व या जगाला कळालं, त्यांचं व्यक्तिमत्व जर या महाराष्ट्राला कळालं, त्यांचं व्यक्तिमत्व या नवीन पिढीला कळालं तर या सगळ्या लोकांच्या मध्ये एक स्वाभिमानाची लहर येईल. प्रत्येक गावगाड्यातला पोरगा स्वाभिमानी होईल. या भीतीपोटी बहिर्जी नायकांचं उचित स्मारक इथं झालं नाही आणि आज ते एक शुभ काम माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते या कामाची शुभारंभ होते आहे. माननीय सदाभाऊ खोत यांनी 25 लाखाचा फंड या कामासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि बाकीचा सगळा फंड माननीय फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार या महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार यांच्या माध्यमातून होतोय आणि खूप चांगलं स्मारक या महाराष्ट्रामध्ये उभा राहत आहे. आज मी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. मी पण एका उपेक्षित समाजातून येतो. धनगर समाज आणि रामोशी समाज काय वेगळा नाही आहे. धनगर समाजाच्या कपाळावरती विरोबाचा खंडोबाचा भंडार असतो, तोच रामोशी समाजाच्या तरुण पोरांच्या कपाळावरती भंडार असतो. तुमच्या हातामध्ये जी कुराण आहे ती धनगरांच्या पोरांच्या हातामध्ये कुराण असते आणि म्हणून जे माझ्या खांद्यावरती घोंगडा आहे तेही तुमच्या खांद्यावरती घोंगडा आहे. म्हणजे आपण सगळे चुलत भाऊ आहोत. आपण या पुढे जिथं जिथं अन्याय होतोय तिथं तिथं गरीब मराठ्यांना बरोबर घेऊन आपण निश्चितपणे एक चांगली लढाई करू. या बहुजनांना जागृत होण्याचं काम आपण सगळ्या युवकांनी करायला पाहिजे. कारण देवेंद्रजी साहेबांसारखा एक दूरदृष्टीचा नेता अरे 800 किलोमीटर लांब असणाऱ्या नागपूरमधल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातल्या बारुरगड उपेक्षित आहे आणि तो उपेक्षित राहता कामा नये, तिथं उचित स्मारक झाला पाहिजे ही भावना त्यांची आहे. म्हणून आमचे ते नेते आहेत. का तुम्हाला वाटलं नाही? इतकं वर्ष तुमच्या घरामध्ये सत्ता पाणी भरते आहे, त्या सत्तेचा वापर तुम्ही तुमच्या पैबवण्यासाठी केला, तुम्ही तुमच्या नातलगांसाठी केला, तुम्ही तुमच्या लोकांना मोठं करण्यासाठी केला. का तुम्हाला हे बहिर्जी नायकांचं स्मारक दिसलं नाही? का तुम्हाला शिवा काशीदांचं पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेलं स्मारक दिसलं नाही? तेही स्मारक करण्याचं काम माननीय साहेबांनी हातात घेतलेलं आहे आणि म्हणून सदाभाऊ खोत आणि मला सूचना दिल्या 25-25 लाखाचा निधी आम्ही त्या स्मारकासाठी कोल्हापूरच्या कलेक्टर साहेबांच्याकडे आम्ही पत्र दिलं आहे. हे का अगोदर घडलं नाही? का आताच घडतंय? या महाराष्ट्रातल्या सगळ्या उपेक्षितांना बहुजनांना ओबीसींना न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची कायम राहिलेली आहे आणि आज त्याच माध्यमातून केंद्रामध्ये तुम्ही बघितलं 26 ओबीसीचे नेते मंत्री झालेले आहेत. 12 लोकांना जे मागासवर्गीय आहेत त्यांना मंत्रीपद देण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे. आजपर्यंत जे ठरलेलं आहे सामाजिक न्याय खातं कुणाला द्यायचं, समाज कल्याण खातं कुणाला द्यायचं, या चाकोरीच्या बाहेर जाऊन या देशामध्ये पहिल्यांदा अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील किंवा मायनर ओबीसी असतील या सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची राहिलेली आहे. मागच्या 2014 आणि 2019 पर्यंत जे मंत्रिमंडळ काढलं आणि आताचं मंत्रिमंडळ काढलं तर तुम्हाला जाणीवपणे सगळा फरक तुमच्या आणि आमच्या मित्रांनो लक्षात येईल आणि म्हणून मी फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती करतो. एक वेळ तुम्हाला आज कोविडचं कारण असल्यामुळं साहेब आपल्याला इकडे येता आलं नाही पण आता खूप चांगलं काम इथं आपल्या माध्यमातून उभा राहत आहे तर पुढच्या काही काळामध्ये आपण या स्थळाला आपण भेट द्यावी आणि तुम्हा सगळ्यांना लोकांना माझी विनंती आहे की घोंगडी बैठकाच्या माध्यमातून मी आता सगळीकडे जातोय, सगळ्या लोकांना भेटतोय. आतापर्यंत 45 समाजाच्या बैठका झाल्यात आणि उद्या वेगळ्या 9 समाजाच्या बैठका मंगळवेढा तालुक्यात होते, परवा सांगोला तालुक्यामध्ये होते आणि जेव्हा तुम्ही बघितलं की आम्ही सगळ्या लोकांना जागे करतोय, लोकांना जाऊन भेटतोय, पालावरती वाडी वस्ती वस्तीवरती गाव खेड्यामध्ये सगळ्या लोकांना जाऊन भेटतोय तर प्रस्थापिताच्या पोटामध्ये गोळा आला की गाव गाड्यातला पोरगा जर जागा झाला तर आमचं सगळं गौड बंगाल कळेल, आमचं हे जे काय जातीयवादाचं राजकारण आहे ते गाव गाड्यातल्या लोकांना कळेल. म्हणून त्यांनी माझ्या गाडीवरती दगडफेक करायला लावला. दगडफेक करून पोरगा पळून गेल्याच्या नंतर जे सोशल मीडियामध्ये फोटो आले ते तुम्ही सगळ्यांनी बघितले, अभिनंदनाचे त्यांना फोन आले, त्यांचा सत्कार होत आहेत, त्यांचा कोणकोण सत्कार करतायत तेही तुम्हाला कळतंय. परंतु आम्ही आता या सगळ्या लोकांना जागे करायचं थांबणार नाही कारण आमचा नेता ठमक्या आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली आज गावागावातल्या सगळ्या लोकांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे आणि तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार, एवढंच या निमित्तानं बोलतो. आणि आदरणीय साहेबांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल मी या सगळ्या भागातल्या लोकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी जे न्यूज स्मारक होत आहे त्याच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर सांगलीचे आमदार आदरणीय दादा, माझे सहकारी विधान परिषदेचे आमदार आदरणीय गोपीचंदजी पडळकर, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि सर्वच प्रमुख वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी, खऱ्या अर्थानं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी हा एक ऐतिहासिक सोहळा संपन्न होत आहे. आणि खरं बघितलं तर या राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्री झाले परंतु एकमेव मुख्यमंत्री असा होऊन गेला की त्यांच्या पाठीमागे पार्श्वभूमी सहकाराची नाही, वाड्याची नाही, राजकीय नाही, पण सामान्य कुटुंबातून सामान्य माणसाचा प्रश्न घेऊन या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती देवेंद्रजी फडणवीस हे अश्वारूढ झाले. आणि गोपीचंद म्हणले ते खरं आहे, कारण आमची लढाई जी आहे ते प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आहे, गावगाडा विरुद्ध वाडा अशी आमची लढाई आहे. आणि गावगाड्यातल्या माणसाला सन्मान द्यायचा आहे आणि वाडं उद्ध्वस्त करायचं आहे, प्रस्थापिताला गाडायचं आहे आणि विस्थापिताला सत्तेवरती बसवायचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रस्थापितांच्या पोटामध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दुखायला लागलेलं होतं. प्रस्थापितांनी या राज्यामध्ये अनेक आंदोलन त्या काळामध्ये उभा केली, परंतु देवेंद्रजी प्रत्येक आंदोलनाला सामोरे जाऊन प्रत्येकाचं समाधान केलं, उपेक्षित वंचित मराठा समाजाला आरक्षण दिलं, नुसतं दिलं नाही तर ते आरक्षण टिकवून दाखवलं. जे वंचित समाज होते, उपेक्षित समाज होते, यांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांच्या काळामध्ये झालं. या महाराष्ट्राला एक दिशा देणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघावं लागेल. परंतु वाड्यातली जी माणसं आहेत ती माणसं खऱ्या अर्थानं सातत्यानं त्यांच्या विरोधामध्ये राहिले, परंतु उपेक्षित वंचित समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं राहिला. आणि म्हणून आज त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी भैरवजी नाईक यांचं स्मारक झालं पाहिजे भावना देवेंद्रजींच्या मनातच का आली, पण ज्यांनी 60 वर्ष या राज्यामध्ये सत्ता भोगली त्या मात्र प्रस्थापितांच्या मनामध्ये कधी भैरवजी नाईक दिसला नाही, त्यांच्या मनामध्ये कधी क्रांतिसिंह नाना पाटील दिसले नाहीत. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नावानं सुद्धा कृषी महाविद्यालय इस्लामपूरला त्यांनी मंजूर केलं. म्हणजे सामान्य माणसाला बरोबर घेऊन जाण्याची धमक ही खऱ्या अर्थानं देवेंद्रजी यांच्या मनगटामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलंय गोपीचंद असेल मी असेल या महाराष्ट्रातला खेड्यापाड्यात राहणारा शेता भातात रामणारा माझा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, 12 बुलतेदार असेल, 18 पगार जातीच्या लोकांना एकत्रित करून खऱ्या अर्थानं हा बहुजनाचा नेता, विस्थापितांचा नेता, वंचितांचा नेता एक दिवस आम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केल्याशिवाय शांत बसणार नाही या भावनेनं खऱ्या अर्थानं आम्ही कामाला लागलेलो आहे. बघू जे आडवे येतील त्याला पायाखाली तुडवलं जाईल आणि विस्थापितांना बरोबर घेऊन प्रस्थापितांची लढाई या महाराष्ट्रामध्ये उभा केली जाईल. गोपीचंद पडळकर जी यांनी खऱ्या अर्थानं भैरवजी नाईक यांच्या स्मारकासाठी सगळा आराखडा आदरणीय देवेंद्रजीच्या समोर मांडला आणि तो मांडल्याबरोबर विस्थापितांच्या पोटामध्ये कळा होयला लागल्या. अरे आता तुम्हाला बाणूरगड आठवायला लागला,
आता तुम्हाला बाणूरगडाचा विकास आठवायला लागला का? आठवायला लागला? अरे देवेंद्रजींनी मनामध्ये घेतली एक संकल्पना तयार केली, आराखडा तयार केला आणि आता तुम्ही जागे झाला. अरे जरी आता कुंभकर्णासारखं तुम्ही जरी जागे झाला असला तरी सुद्धा तुमची सोन्याची लंका एक दिवस जळून भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यामध्ये ज्यानं योगदान दिलं हे स्वराज्य उभा केलं आणि विरोधकांच्या गोटामध्ये जाऊन शत्रूच्या गोटामध्ये जाऊन अचूक माहिती घेऊन या स्वराज्यासाठी आपला जीव पणाला लावला त्या भैरवजी नायकांचं आज उचित स्मारक या ठिकाणी होत आहे आणि त्याचा शुभारंभ खऱ्या अर्थानं या ठिकाणी कुठल्या प्रस्थापिताच्या हातानं होत नाही. ज्याने सत्ता भोगल्या या महाराष्ट्रातल्या जनतेला मातीत घातलं याच्या हातानं खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी हे उद्घाटन होत नाही, भूमिपूजन होत नाही. तर जो माणूस विस्थापिताच्या बाजूला उभा राहिला, वंचिताच्या बाजूला उभा राहिला, अठरा पगार जातीच्या बाजूला उभा राहिला त्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी या भूमिपूजन सोहळ्याला मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथे संपतो. धन्यवाद. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि त्यांना मानाचा मुजरा करतो. महाराजांचे शूर, वीर आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख वीर बहिरजी नाईक यांच्यासमोरही मी आज नतमस्तक होतो. आजच्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये ही संकल्पना ज्यांनी खऱ्या अर्थानं मांडली ते बहुजनांचे नेते आणि राज्यामध्ये वंचितांचा विस्थापितांचा चेहरा असलेले आमदार गोपीचंद तरळकरजी आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी शेतकरी शेतमजुरांचं गऱ्हाणं मांडणारे माजी मंत्री सदाभाऊ खोत, या ठिकाणी उपस्थित आमदार सुधीरदादा गाडगे, त्याचप्रमाणे उपस्थित पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र देशमुख, ब्रह्मानंद तरळकर, मोहन मगने, मुन्नाभाऊ चव्हाण, अप्पासाहेब चव्हाण, अक्षयराज माने, सुनील जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ताताई कोरे, उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे, आशाताई पाटील, मोहनराव रणदिवे, दादासाहेब बरगे, तानाजी यंगर, सुनीताताई पवार, वंदना गायकवाड, भूमिका धुळकर, जगन्नाथ माळी, प्रमोद शेळके, अरुण बालटे, हर्षवर्धन देशमुख, श्री रुपेश पाटील, श्री सज्जन दाभोर, कांताताई गायकवाड, त्या ठिकाणी उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर, एखादं नाव कदाचित माझ्या तुम्ही सुटलं असेल तर त्यांची क्षमा मागतो, आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या ऐतिहासिक क्षणाला दाऊदगडावरच उपस्थित राहण्याची माझी इच्छा होती आणि तसं निमंत्रणही गोपीचंदजींनी मला दिलं होतं. पण प्रांजळपणे सांगायचं झालं तर मला हा विश्वास नव्हता की त्या ठिकाणी इतका मोठा कार्यक्रम होत असताना कोरोनाचे सगळे नियम पाळून हा कार्यक्रम होऊ शकेल, कारण गोपीचंदजी आणि सदाभाऊ सारखी मंडळी ज्या ठिकाणी असतात तिथे लोकांचा महापूर असतो. आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की हा कार्यक्रम मी ऑनलाईन करेन आणि नंतर त्या ठिकाणी भेट द्यायला येईल. पण मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो की माझ्या सगळ्या शंकांना पराजित करत त्यांनी अतिशय शिस्तीत कोविडचे सगळे नियम पाळून या ठिकाणी वीर भैरजी नाईक यांच्या स्मारकाचा कार्यक्रम आयोजित केला. आणि गोपीचंदजी, मी तुम्हाला निश्चित या ठिकाणी आश्वस्त करतो
की माझी स्वतःचीच इच्छा या स्मारकाचं दर्शन घेण्याची आहे आणि म्हणून मी नक्कीच लवकरच तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेईल आणि कोविडचे सगळे नियम पाळून त्या ठिकाणी वीर भैरवजी नाईक यांचं दर्शन घेण्याकरता येईल. खरं म्हणजे दीर्घकाळ परकीयांची राजवट आणि अनागोंदी अनुभवणाऱ्या महाराष्ट्राला एका चैतन्य सूत्रात बांधले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने. महाराष्ट्र संस्कृतीला आत्मभान आले ते या स्वराज्याने. 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांना छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष जागृत करून त्यांच्या माध्यमातून स्वराज्य उभं करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आपण छत्रपतींना याकरताच युगपुरुष म्हणतो. याच कारण जो सामान्यांच्या हातून असामान्य काम करतो तो युगपुरुष असतो. सामान्य माणसाची शक्ती त्याचा पौरुष त्याचं तेज जो जागृत करू शकतो तो युगपुरुष असतो. असे आमचे महाराज खऱ्या अर्थानं एका नव्या युगाची निर्मिती त्यांनी केली, एका नव्या युगाचा सूत्रपात त्यांनी केला आणि म्हणून आमचे महाराज हे खऱ्या अर्थानं एक युगपुरुष होते. समाजातल्या प्रत्येक घटकाशी बांधिलकी जपत त्याला राजव्यवस्थेमध्ये महाराजांनी समान घेतल्याने खऱ्या अर्थानं हे परिवर्तन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत. आणि महाराजांचं राज्य खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य होते. या स्वराज्य निर्मितीचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराजांच्या शब्दाखातर आपल्या प्राणाची बाजी लावणारे अनेक योद्धे इतिहासाने आपल्या समोर आणले, इतिहासाने ते बघितले. आणि याच हिरकांच्या कोंडणातले होते एक हिरे वीर बहिरजी नाईक. बुद्धिचातुर्य, शौर्य, स्वामीनिष्ठा, प्रखर राष्ट्रप्रेम या सर्व गुणांचा अपूर्व संगम म्हणजे बहिरजी नाईक. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात मोलाचा वाटा देणारे खऱ्या अर्थानं महाराजांचे निकटवर्ती होते ते बहिरजी नाईक. त्यांचं कार्य हे प्रेरणा देणार आहे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितलं की ज्या प्रकारे त्यांनी हे सगळं कार्य केलंय त्याचा आदर्श हा आपल्या समोर राहिलाच पाहिजे. आणि याच दृष्टीनं खऱ्या अर्थानं हे स्मारक या ठिकाणी बनवण्याचा निर्णय किंवा त्याचा एक प्रकारे लोकांपुढे आणण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आला. आणि स्मारक आपण बनवतो हे केवळ त्या ठिकाणी सिम्बॉलिझम म्हणून नाही, केवळ एक स्मारक झालं म्हणजे विषय संपला असं नाही, तर त्या स्मारकातनं त्यांचं कार्य जिवंत करायचं असतं, त्यांची आठवण जिवंत ठेवायची असते. आणि त्यांनी जे कार्य केलं त्यातनं जे राष्ट्रप्रेम, समाजप्रेम ही जी काही भावना आहे ही भावना आपल्याला पुन्हा जागृत करायची असते. स्वराज्याचा तिसरा देवा मानले गेलेले बहिरजी नाईक हे काही आमच्याकरता राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. कुठल्या राजकीय आस्थेतून, राजकीय हेव्यादाव्यातून किंवा राजकीय कुठल्या अपेक्षेतून अशा प्रकारचं स्मारक होत नसतं. तर हे स्मारक खऱ्या अर्थानं लोकांना प्रेरणा देण्याकरता आणि त्यांच्यातलं पौरुष जागृत करण्याकरता अशा प्रकारचं स्मारक हे आपण विकसित करत असतो. खरं म्हणजे बहिरजी नाईक हे स्वराज्याच्या निर्मितीच्या कार्यातील एक महानायकच आपण म्हटले पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी राजेश्वरावरची घेतलेली शपथ ते महाराजांच्या शेवटापर्यंत, महाराज आम्हाला सोडून गेले तोपर्यंत त्यांची साथ देणारे असे आमचे बहिरजी नाईक हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाले. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श राजव्यवस्था उभी केली. महाराजांच्या सारख्या या दृष्ट्या राजाचे गुप्तहेर खात्याकडे दुर्लक्ष होणं अशक्य होत. त्यांनी आपलं गुप्तहेर खातं अतिशय बळकट केलं आणि महाराजांच्या कल्पनेतील या
गुप्तहेर खात्याला आणि हेर व्यवस्थेला मूर्तिरूप देण्याचं काम हे वीर बहिरजी नाईक यांनी केलं. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल त्यांच्या गुप्तहेर खात्यामध्ये 3 ते 4 हजार गुप्तहेर होते आणि या सर्वांचं नेतृत्व वीर बहिरजी नाईक करत होते. गोळकोंडा, दिल्ली, कर्नाटक, पुणे अशा अनेक ठिकाणी हे गुप्तहेरांचं जाळं बहिरजी नाईकांनी पसरवलं होतं. खरं म्हणजे पोट भरण्याकरता 2 रुपयाचं काम करणारे बहिरजी नाईक महाराजांनी हेरले आणि स्वराज्याकरता यांचा काय उपयोग होऊ शकतो हे महाराजांनी जाणून स्वराज्याच्या भूमीमध्ये बहिरजी नाईकांना महाराजांनी त्या काळामध्ये सामील करून घेतले होते. बहिरजी नाईकांचं कौशल्य इतके अफलातून होते की ते दरबारातही वेष बदलून यायचे आणि कधीच कोणाच्या लक्षात आलं नाही की बहिरजी नाईक हे कसे येतात आणि कसे जातात. म्हणजे दरबारातल्या अनेक दरबारींना वाटायचं की बहिरजी नाईक ही एक संकल्पना आहे, हा व्यक्ती नाहीये, हा आभास आहे. हे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की त्यांचं एक एक कौशल्य होत आणि ज्या काही महत्वाच्या मोहिमा होत्या त्या सत्य करत असताना त्याच्यामध्ये बहिरजी नाईकांनी आणलेली माहिती ही इतकी अचूक असायची की त्या माहितीच्या आधारावर खऱ्या अर्थानं ही मोहीम आपण फत्ते करू शकायचो, महाराष्ट्री फत्ते करू शकायचे. अफजल खानाचा वेध असेल, नारायण सुटका असेल, शाहिस्ती खानाचे बोट कापणाचा विषय असेल, पुरंदरचा वेढा असेल किंवा सुरतेची लूट असेल, अशा प्रत्येक महाराजांच्या जीवनातल्या ऐतिहासिक क्षणामध्ये बहिरजी नाईकांनी आणलेली माहिती हीच खऱ्या अर्थानं महाराजांच्या मोहिमेचा आत्मा ठरली आहे आणि त्यातनं महाराजांनी ती मोहीम अतिशय चांगल्या प्रकारे फत्य केली आहे. बहिरजी नाईकांनी त्या काळामध्ये गुप्तहेरांची एक भाषा विकसित केली, कारण गुप्तहेरांचं संपूर्ण कम्युनिकेशन जे आहे हे आता कुठल्या तेव्हाच्या कम्युनिकेशन सिस्टीम नव्हत्या आणि वेगवेगळ्या पद्धती या त्यांनी तयार केल्या ज्या केवळ त्यांच्या गुप्तहेरांना कळत होत्या. मग त्यामध्ये पक्ष्यांचे आवाज असतील किंवा वाऱ्याचा आवाज असेल, झाडांची नावं असतील, विशिष्ट पद्धतीचा जाळ असेल, अशा अनेक गोष्टी या त्या काळामध्ये त्याच्या माध्यमातून संदेश देण्याचं काम हे बहिरजी नाईक करायचे आणि सर्व इतक्या गुप्त पद्धतीनं त्या ठिकाणी व्हायचं कि नुसते संशयावरनं हत्या करणारे आदिलशाह असतील की दिल्लीचे बादशाह असतील, एकदाही एकदाही बहिरजी नाईकांना ते पकडू शकले नाही. महाराजांची मानव एक प्रकारे अदृश्य सावली सावली जशी पकडता येत नाही तसं बहिरजी नाईकांना देखील पकडता येणं अशक्य होतं हे त्यांचं खऱ्या अर्थानं बुद्धिचातुर्य होतं. आज आपण बघू शकतो की आपला कर्तव्य बजावण्यामध्ये तितके चोख होते की ज्यावेळी महाराजांना दिल्लीला जावं लागलं आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दिल्लीला गेले त्याच्या आधी खऱ्या अर्थानं बहिरजी नाईकांनी जवळजवळ 450 गुप्तहेर हे दिल्लीमध्ये पाठवले आणि अगदी बारीक सारीक माहिती ही तिथली काढून आणली. आपल्याला महाराजांसोबत दगा फटका होऊ शकतो तर तो कसा होऊ शकतो, तो कसा टाळता येईल, या सगळ्या गोष्टीची संपूर्ण माहिती ही बहिरजी नाईकांनी दिली होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे आगदावरून नंतर सुटका झाली. या सगळ्या ह्याच्यात प्रत्येक निरीक्षण आणि त्यानंतर त्याचं आजच्या भाषेत सगळ्याचं झालं तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हे बहिरजी नाईक करायचे आणि त्यातनं महाराजांना खऱ्या अर्थानं ती सुटका मिळण्यामध्ये एक मोठा हात त्यांचा होता. खर तर कधीच ओळखले न गेलेले बहिरजी नाईक एकदाच ओळखले गेले ते म्हणजे सुरतेची लूट सुरू असताना. सुरतेची लूट सुरू असताना महाराजांना भेटायला गेले जॉर्ज ऑक्झेंडन नावाचे एक इंग्रज अधिकारी हे त्यावेळी महाराजांना भेटायला गेले
आणि त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की महाराजांच्या बाजूला उभा असलेली व्यक्ती सुरतला वखारी समोर एक भिकारी आपल्याला सातत्याने दिसत होता तो आणि हा व्यक्ती सारखा आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की बहिर्जी नायकांनी भिकाऱ्याच्या वेशामध्ये संपूर्ण त्या भागामधलं रेकी ज्याला आजच्या काळात आपण म्हणतो ती रेकी ही केली होती. तर हे आयडेंटिफाय करतपर्यंत त्याचा खूप उशीर झाला होता. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये जॉर हे लिहित आहे की अशा प्रकारे महाराजांचा गुप्त हे इतके दिवस त्या ठिकाणी होता पण आपल्यापैकी कोणी त्याला ओळखू शकलं नाही आणि म्हणून आपल्याला आपल्या गुप्तहेरांची पद्धत बदलावी लागेल आणि त्यातनं आपल्याला काहीतरी वेगळं हे करावं लागेल. खरं म्हणजे त्यानंतर आपल्याला माहिती आहे की तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी काही एवढी त्याचा जोर बसलेला नव्हता. नंतरच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीचा जोर बसला आणि हळूहळू भारतावर त्यांनी आपलं साम्राज्य तयार केलं. जर मला असं वाटतं की महाराज असते किंवा हिंदवी स्वराज्य जर आपण जिवंत ठेवू शकलो असतो तर कदाचित इंग्रजांना कधीही या भारतावर राज्य करता आलं नसतं. तर मला असं वाटतं की अशा या स्वराज्याच्या एका सेनापतीचं स्वराज्याच्या शिपायाचं स्वराज्याच्या निर्मितीमध्ये अत्यंत अभिन्न अशा प्रकारचं योगदान ज्यांनी दिलं अशा बहिर्जी नायकांचं स्मारक हे बाणूरगड या ठिकाणी होत आहे हे खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि याकरता गोपीचंदजी आपण जो पुढाकार घेतला पाठपुरावा केला आपण 50 लाख रुपये त्याला दिले आमच्या सभागृहांनी 25 लाख रुपये त्याला दिले 3.5 कोटी रुपयाचा संपूर्ण प्रोजेक्ट आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की आपल्याला हे पैसे आम्ही कमी पडू देणार नाही. आपले इतरही आमदार राज्यसभेचे खासदार हे त्या ठिकाणी निधी देतील आणि त्यातनं बहिर्जी नायकांचं स्मारक आपण निश्चितपणे पूर्ण करू. आज महाराजांच्या इतिहासामध्ये अतिशय सामान्यातल्या सामान्य घरात जन्माला आलेले अनुतेदार बनुतेदार अतिशय छोटे छोटे काम करणारे शेतकरी असतील किंवा शेतमजूर असतील असे ज्यांना कुठली ओळख नाही ज्यांच्या परिवाराला आणि समाजाला ओळख नाही असे अनेक शूर वीर अशा प्रकारचे योद्धे हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि मी एक दिवस गोपीचंदजी असतील सदाराव असतील यांच्यासमोर चर्चा करताना मी त्यांना म्हटलं की महाराजांच्या इतिहासातले हे जे योद्धे आहेत या योद्ध्यांची स्मारक देखील आपण चांगल्या प्रकारे तयार केली पाहिजे. कारण आज प्रत्येक समाजामध्ये जी काही थोडी बहुत निराशा आपल्याला पाहायला मिळते त्या निराशेतनं त्या समाजाला ऊर्जेकडे न्यायचं असेल तर त्यांना ही स्मारक एक ऊर्जा देतील की ते जर करू शकले तर त्याच्या कणभर तर आम्ही नक्कीच करू शकतो. त्यांचा जो अंश आमच्यामध्ये आहे त्यांचा जो विचार आमच्यामध्ये आहे त्याच्या आधारावर त्यांच्या 100% देखील आम्ही आमच्या जीवनामध्ये करू शकलो तरी आमचं जीवन सफल होईल आमचा समाज मोठा होईल. आणि हाच विचार खऱ्या अर्थानं या स्मारकाच्या निर्मितीच्या पाठीशी आहे. आज मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आज खरं तर त्या ठिकाणी येता आलं असतं तर अतिशय आनंद झाला असता तर मी नक्कीच लवकर त्या ठिकाणी येईल. आणि मला विश्वास आहे की जेव्हा हे काम पूर्ण करू आणि पूर्ण झाल्यानंतर त्याचं ज्यावेळेस समाजाला अर्पण होईल त्यावेळी मात्र कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी उपस्थित राहून स्वराज्याच्या शिल्पकाराला स्वराज्याच्या या योद्ध्याला आणि महाराजांच्या अभिन्न अशा या सहकाराला प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोचून मी निश्चितपणे माझी आदरांजली अर्पित करेन. सदाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे आपल्याला जे वंचित आहे त्या वंचितांचा आवाज या ठिकाणी बनायचा आहे आणि या सगळ्या वंचितांना संघटित करण्याकरताच गोपीचंदजींनी आता घोंगडी बैठक सुरू केली आहे या संघटनेच्या आधारावर. आणि आज जसा उल्लेख मगाशी करण्यात आला की देशाच्या इतिहासामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वंचितांना चेहरा
इतक्या मोठ्या प्रमाणात यापूर्वी कधी मिळाला नव्हता. ओबीसी असतील, मायक्रो ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील, अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून महाराजांनी जो मार्ग दाखवला आहे त्या महाराजांच्या मार्गावर सामान्य माणसाला सोबत घेऊन देशनिर्मितीचं काम आज महाराजांच्याच आशीर्वादाने मोदी साहेब करतायत. त्यात आपल्यालाही त्या राष्ट्रकार्यामध्ये स्वतःला वाहून घ्यावं लागेल. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी.